नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादाविरोधात संघटित कारवाईसाठी सर्व देशांनी एकत्रित येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही शत्रूच्या क्षेपणास्त्राचा वेध घेणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही एकनाथ खडसे यांचं आश्वासन शोषित आणि पीडितांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवायला शासन कटिबद्ध मुख्यमंत्री कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात नामाचा गजर करत भक्तांची मांदियाळी आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद नमस्कार आणि तसं संपूर्ण जगावर दहशतवादाचं सावट आहे जागतिक स्तरावर फैलावलेल्या दहशतवादावर मात करण्यासाठी नवी धोरणं आखण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली क्वालालंपूर इथं झालेल्या दहाव्या पूर्व आशियाई संमेलनात ते आज बोलत होते दहशतवादाला धर्माशी न जोडता कोणत्याही देशानं दहशतवादाला पाठीशी घालू नये असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं विविध प्रादेशिक मुद्द्यांवर यावेळी जोर देण्यात आला पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याच्या आज दुसऱ्या दिवशी क्वालालंपूर घोषणापत्र दोन हजार पंधरावर स्वाक्षरी करण्यात आली युरोपियन संघाच्या धर्तीवर आसियान आर्थिक समुदाय स्थापन करण्याचा निर्णय आज आसियान देशांच्या नेत्यांनी घेतला याबाबतच्या करारावर दहा देशांच्या नेत्यांनी आज स्वाक्षऱ्या केल्या क्वालालंपूर इथं पूर्व आशियाई संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांनी धोरणात्मक सहकार्य वाढवायला हवं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी विस्तृत चर्चा झाली जपानचे पंतप्रधान अँबे यांच्याशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली सागरी सुरक्षा दक्षिण चीन समुद्र विवाद यासह इतर मुद्दे यावेळी गेले दक्षिण चीन समुद्राशी संबंधित विवाद शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मेक इन इंडिया अभियानात जपाननं सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी जपानला केलं जागतिक अर्थव्यवस्थेत नरमाईचं वातावरण असताना देखील भारतीय अर्थव्यवस्थेनं विकासाचा वेग घेतला आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली कोलालंपूर इथं भारतीय समुदायाला ते मार्गदर्शन करत होते भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास साडेसात टक्के दरानं होत असून आगामी काळात तो आणखी वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक भारतीय नागरिकाला निवारा स्वच्छता पाणी आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले मलेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी कललंपूर इथल्या रामकृष्ण मिशन आश्रम परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या बारा फुटी ब्रॉन्झ पुतळ्याचं अनावरण केलं शत्रूचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट करू शकणाऱ्या ध्वनीपेक्षाही जास्त वेगानं जाणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज ओदिशामधल्या बालासोर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली रडारकडून सिग्नल मिळताच अब्दुल कलाम बेटावरून या ॲडव्हान्स एअर डिफेन्स क्षेपणास्त्रानं लक्ष्यावर झेप घेऊन येणारं क्षेपणास्त्र नष्ट केल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली साडेसात मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्रावर दिशादर्शक यंत्रणा उच्च दर्जाचा संगणक तसंच इलेक्ट्रोमेकॅनिकल ॲक्टिवेटर बसवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लेफ्टनंट कर्नल एस नटवर जखमी झालेत त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असं संरक्षणाच्या सूत्रांनी सांगितलं काल रात्रीपासून दहशतवाद्यांचा शोध घेणारी मोहीम चालू होती आज सकाळी दहशतवाद्यांशी चकमक उडाली ती संध्याकाळपर्यंत चालू होती टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली केंद्रीय पथकानं दुष्काळ सदृष भागाची नुकतीच पाहणी केली त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आज खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे हजार कोटी रुपयांची मदत मागितली असून लवकरच हा निधी प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यातल्या एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मनरेगामार्फत नवीन फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान देणार असल्याची माहिती खडसे यांनी या वार्ताहर परिषदेत दिली दीनदलित शोषित आणि पीडितांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवायला राज्य शासन कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं समाज बांधवांच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला भारतरत्न मिळावं यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर इथं आयोजित अखिल भारतीय माळी महासंघाच्या वधूळ सूचक मुख्यमंत्री आज बोलत होते मुख्यमंत्र्यांनी कालिदास महोत्सवाला उपस्थित राहून पर्यटन प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं विदर्भातली ऐतिहासिक स्थळं संपदा कला यांची ओळख घडवणारं प्रदर्शन महोत्सवाच्या निमित्तानं भरवण्यात आलं विदर्भाला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक विदर्भाकडे आकृष्ट होऊ शकतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी प्रसंगी व्यक्त केली. कार्तिकी एकादशी निमित्त महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पहाटे पंढरपूर इथं सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी नाशिक जिल्ह्यातील जादूवाडी इथले वारकरी दामोदर रतन सोमासे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई सोमासे यांना कार्तिकी यात्रेले मानाची वारकरी म्हणून बहुमान मिळाला सोमासे दाम्पत्यानं खडसे यांच्या समवेत महापूजा केली राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर आणि राज्यातली जनता सुखी समाधानी होऊ दे असं साकडं विठ्ठल चरणी घातल्याचं खडसे यांनी महापूजेनंतर सांगितलं पंढरपूर इथं दरवर्षी लाखो वारकरी येतात या भाविकांची चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी चा शासन प्रयत्नशील असल्याचं खडसे यांनी सांगितलं शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतीतल्या पायाभूत सुविधांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत उत्पादन वाढीसाठी कौशल्य विकास अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं अन्न सुरक्षेसाठीच्या उपाययोजना हवामानावर आधारित पीक लागवड कृषीसाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा इत्यादी विविध पैलूंवर सांगोपांग चर्चा करण्यासाठी सर्वांसाठी अन्न याविषयी जागतिक आर्थिक परिषद नुकतीच मुंबईतल्या जागतिक व्यापार केंद्रात संपन्न झाली या परिषदेत अठ्ठावीस चारशे प्रतिनिधी सहभागी झाले होते कृषीमंत्री एकनाथ खडसे उद्योगमंत्री सुभाष देसाई या प्रसंगी उपस्थित होते केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करून स्वतःबरोबरच इतर गावकऱ्यांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्रातल्या चार शेतकऱ्यांचा यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या चार शेतकऱ्यांपैकी तापोळा अॅग्रो टुरिझम प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश उतेकर हे एक या यशोगाथेच्या निमित्तानं कृषी पर्यटन विषयी चर्चा करण्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओत आलेत गणेशजी नमस्कार नमस्कार साधनेच्या बातमीपत्रात स्वागत सुरुवातीला या जागतिक स्तरावरच्या पुरस्काराबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद मुळात कृषी पर्यटन ही संकल्पना काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा मग आपण पुढच्या गप्पांकडे बोलतो खऱ्या अर्थानं हा पुरस्कार आमच्या कृषी पर्यटन कंपनीला मिळाला तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा हा सन्मान आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त म्हणून जे धरणग्रस्त शेतकरी त्यांचासुद्धा या निमित्तानं सन्मान होतो असं मला वाटतं कृषी पर्यटन ही नेमकी संप संकल्पना म्हणजे पर्यटनातून ग्राम समृद्धी करण्याचं हे एकमेव माध्यम आहे असं मला वाटतं नैसर्गिक सर्व साधनांचा पुरेपूर वापर करणे आणि त्याचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा निर्माण करणे त्याचबरोबर विकासासाठी जे उपाययोजना कराव्या लागतात त्या कृषी पर्यटन केंद्राच्या मार्फत होऊ शकतात याचं एक उदाहरण या कृषी पर्यटन केंद्रांच्या मार्फत बघायला मिळतं भौतिक विकासासोबत शहरी पर्यटकांचं व्यवस्था ही शेतकऱ्यासोबत आणि त्या शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये राहण्याची व्यवस्था करणे म्हणजे कृषी पर्यटन ही अशी संकल्पना आहे कृषी पर्यटन केंद्र हा आ, ही संकल्पना आम्ही ऐकली होती कृषी पर्यटन कंपनी ही तुमच्या या पुरस्काराच्या निमित्तानं हा शब्द कानावर पडला ह्या दोह हो मध्ये फरक काय आहे कृषी पर्यटन केंद्र ही प्रामुख्यानं वैयक्तिक शेतकऱ्यांनी सुरू केलेली केंद्र असतात वैयक्तिक शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरू करत असताना त्याच्याकडे असणाऱ्या भांडवलाचा उपयोग करून करत असतो असे महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आमच्यासारखे आहेत की ज्यांच्याकडं भांडवल कमी आहे आणि शेती क्षेत्र सुद्धा कमी अल्पभूधारक अत्यल्प भुधारक असे शेतकरी जसं आजपर्यंत आपण शेती आणि सामूहिक शेती यातला याच्यातला जो फरक पाहिला आजपर्यंत महाराष्ट्राला तशा पद्धतीचा कृषी पर्यटन केंद्र म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्याचं केंद्र आणि कृषी पर्यटन कंपनी म्हणजे सामूहिक पर्यटनाची कंपनी शेती क्षेत्राविषयीची कृषी पर्यटनाविषयीची असा हा फरक आहे ही कंपनी उभी करताना किंवा ही संकल्पना उभी करताना कुणाकुणाचं सहकार्य घ्यावं लागलं खऱ्या अर्थानं हे सहकार्य मला मिळालं ते माझ्या कंपनीचे सर्व डायरेक्टर्स जे ग्रामीण भागातून शेती अत्यल्प असतानासुद्धा ते माझ्याबरोबर आज आहेत कंपनीचे सर्व सभासद माझे कुटुंबीय आणि प्रामुख्यानं हा प्रकल्प उभारण्यासाठी नाबार्डचे सातारा जिल्ह्याचे डी एम मिस्टर साळवेकर साहेब यांचं मला खूप मोठं सहकार्य लाभलं ला। त्याचबरोबर ही कंपनी उभी राहत असताना वेळोवेळी ती कंपनीला जागा लीजवर उपलब्ध करून देण्यासाठी जे किशन शिंदे म्हणून एक पालीचे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं कंपनीला लोन मिळण्यासाठी नाबार्डनी ज्यावेळेला आम्हाला लोन दिलं त्यावेळेला त्या लोनसाठी लागणारी कोलेटर सिक्युरिटी ही मिस्टर शंकर धनावडे या शेतकऱ्यांनी आम्हाला जी काही कोलेटर सिक्युरिटी दिली त्यामुळे हे सगळा प्रकल्प उभा राहू शकला असं मला वाटतं हे कृषी पर्यटन केंद्र सुरू करताना कारण ही मुलाखत ऐकणारी जी शेतकरी मंडळी आहेत ती त्यापैकी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुमचं हे उत्तर खूप मार्गदर्शक ठरणार आहे नेमक्या अडचणी काय काय आल्या त्यावेळेला पहिली अडचण प्रामुख्यानं सगळ्यांना समान आहे ते म्हणजे या पर्यटन केंद्रांसाठी किंवा कंपनीसाठी कर्ज पुरवठा कुठून होणार दुसरी अडचण ही आहे की ज्या ठिकाणी पर्यटन केंद्र उभं करायचं आहे किंवा कंपनी सुरू करायचे आहे त्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी पुरेशा आहेत का तिसरी अडचण ही आहे की ज्या ठिकाणी पर्यटन केंद्र सुरू करायचे त्या ठिकाणी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल चालतात का त्यांना नेटवर्क आहे का आणि मुख्य म्हणजे इंटरनेट सुविधा आहे का या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आम्हाला सुद्धा याच अडचणी आमच्या समोर होत्या अपूर भांडवल अपूर शिक्षण ही सुद्धा आमची या निमित्तानं अडचण सगळ्यांच्या समोर दिसत होती यासाठी शासनाच्या केंद्राच्या किंवा राज्याच्या किंवा ती स्थानिक नगर परिषद असेल ह्याच्या शासन यंत्रणा त्यांच्या काय काय परवानगी घ्याव्या लागतात आपल्याला शासन परवानगीमध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायतीचं एन ओ सी हा खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या गावामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र उभं राहणार त्या ग्रामपंचायतीची याला परवानगी मिळणं खूप महत्त्वाची गरज आहे आणि ती परमिशन असली पाहिजेत त्याचबरोबर तहसीलदारांचं रेस्टॉरंट म्हणून एक लायसन्स आहे सुद्धा मिळालं पाहिजे या पर्यटन केंद्राला त्याचबरोबर एम टी डी सी म्हणून ज्या आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांचंसुद्धा प्रमाणपत्र या प्रमा पर्यटन केंद्राला असणं गरजेची गोष्ट आहे त्याचबरोबर फूड अँड ड्रग्ज अन्न बेसळ जे प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा या पर्यटन केंद्रांसाठी बंधनकारक आहे मग अशा कर्जाचा उल्लेख तुम्ही हो, नाबाड असा केला हो इतर ठिकाणाहून कुठून म्हणजे निदान मुख्य कर्ज कुठून आणि इतर सुविधा काय काय आहेत हो, एखाद्या शेतकऱ्याला करायचं सुरू झालं तर मुख्य कर्ज हा मुख्य विषय आहे सर आजपर्यंतच्या या सगळ्या संकल्पनेतला कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं आणि तो शेतकऱ्यांनी करायचं म्हटलं की त्याला भांडवल हा विषय आला जर शेतकऱ्याकडे पुरेसं भांडवल असेल तर शेती कमी आणि शेतीपूरक व्यवसाय जास्ती होतात पण हा प्रकल्प बघत असताना आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला जसं अल्पभूदर शेतकऱ्यांना ज्यांचं खऱ्या अर्थानं पॅन कार्ड नाही नव्हतं ना ज्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात नव्हता रिटर्न फाईल नसताना ना सुद्धा नाबार्डनी आम्हाला कर्ज दिलं शेतकऱ्यांच्या मुलांना कर्ज दिलं तर त्या पद्धतीनं जर विचार केला तर आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये नाबार्ड ही एकमेव हो, शासकीय यंत्रणा आहे की जी डायरेक्ट फायनान्स शेतकऱ्यांना करू शकते त्यासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असण्याची गरज आहे त्याचबरोबर नाबार्डणे तर ना इतर नॅशनल बँका ज्या आहेत त्यांना सुद्धा या सुचवलेलं आहे की त्यांनी सुद्धा या कृषी पर्यटन केंद्राने कंपन्यांना वित्तीय पुरवठा करावा आता ते कृषी पर्यटन कंपनी स्थापन झाली किंवा केंद्र स्थापन झालं की जे आहे ते शेती उत्पादन ते थांबणार तर ही त्याची जी सांगड आहे ती कशी काय घालता तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही चर्चेला आणला बऱ्याच वेळेला शेती व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये उद्योगधंदे निर्माण होतात आणि उद्योगधंदे आले की शेतीकडचं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते आणि मग ना गांभीर्यानं पाहिलं आपण तर शेती कमीन उद्योगधंदे इतर नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी या वाढताना दिसतात या प्रकल्पामध्ये मात्र आवर्जून आपल्याला बघायला मिळतं की या व्यवसायामुळं शेतीमधला शेतकरी हा शेतीशी संबंधित राहतो hmm. त्याचं कारण असं की ते येणारे पर्यटक हे शेती फिरत असतात आणि मग त्यांना शेती दाखवण्याच्या निमित्तानं शेतकऱ्याची शेतीमध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढलेली असते सोबत शेतकऱ्याला इतर जी माध्यमं आहेत म्हणजे आपली मीडिया आहे आणि वर्तमानपत्र यातून सुद्धा काही माहिती उपलब्ध करून घ्यावी म्हणजे सतत शिक्षण करून घ्यावं लागतं येणाऱ्या पर्यटकाला त्याची उत्तरं द्यायची असतात बाजारपेठ हक्काची उपलब्ध होत असते त्या माणसाला कारण येणारा पर्यटक हा त्याच ठिकाणी मिळणारे धान्य ते खात असतो त्याच्यापासून अन्न पदार्थ बनवले जात असतात सोबत मार्केटिंग ही चांगल्या पद्धतीनं शेतीचं मार्केटिंग होत असतं की पिकलेला माल आहे तो त्याचा डायरेक्ट तो आलेला पर्यटक खरेदी करत असतो आणि त्याच्यामुळं मुळातच त्या कुटुंबाची जडणघडण त्या त्या शेतीसोबत राहत असते त्यामुळे आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जिथं जिथं कृषी पर्यटन केंद्र उभी राहिली कृषीपूरक व्यवसायाच्या निमित्तानं तिथलं शेती, था था। जिता -जिता शेती आ, कमी झालेली नाहीये लोकांनी इथे यावं त्यासाठी तुम्ही तिथे पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काय काय गोष्टी देतात खूप नैसर्गिक ऍक्टिव्हिटी तिथं चालतात जंगल फेरी असते शिवार फेरी असते त्यातून गावाचं दर्शन होतं जलक्रीडा घेतल्या जातात त्याचबरोबर ट्रेकिंग आणि राहण्यासाठी तंबूची सोय अशा पद्धतीच्या सुविधा आम्ही त्यांना पुरवतो सोबत शेतीत पिकणारं अन्न त्यांना शिजवून आम्ही तिथं अन्न सुद्धा पुरवत असतो कृषी पर्यटन केंद्र जे आम्ही पाहिली आहेत ती अगदी वीस एकर पंचवीस हो। एकरामधली अशी आणि तुम्ही तर म्हणता की दीड एकरामध्ये आणि ते डोंगर उतारावर केलं तर हे कसं काय म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याला हे कसं काय अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच आम्ही तर अत्यल्प भूधारक शेतकरी आहोत की आम्ही कोयना धरणग्रस्ताचे धरणग्रस्त शेतकरी आहोत आमचं पुनर्वसन योग्य ठिकाणी झालं नाही त्यामुळे आम्ही कमी जागेत हा सगळा प्रकार केलेला आहे पण ज्यांना ह्या व्यवसायाच्या निमित्तानं आज सांगण्यात येतं की अत्यल्प भूधारक शेतकरी सुद्धा हा व्यवसाय करू शकतो त्याचं कारण म्हणजे सामूहिक शेती जशा पद्धतीने करतो सामूहिक पर्यटन सुद्धा आपण तेवढ्याच यांनी करू शकतो महाराष्ट्राला सहकाराची परंपरा आहे आणि त्याचाच उपयोग प्रोड्युसर फा फार्मर्स कंपनीमध्ये आपण करून घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून ही सामूहिक पर्यटन शेती से, से, होऊ शकते आज कृषी पर्यटन ही जी संकल्पना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उभी राहते तिला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद आणि शेतकऱ्यांकडून या योजनेला मिळणारा प्रतिसाद हे दोन्ही कसे आहेत दोन्ही प्रतिसाद खूप चांगले आहेत शेतकऱ्यांकडून मिळणारा या योजनेला प्रतिसाद तो अफलातून आहे की गेल्या दोन वर्षातली पर्यटन केंद्रांची वाढती संख्या ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेते म्हणजे पूर्वी हॉटेल ही संख्या वाढत होती आता कृषी पर्यटन ही संख्या वाढायला लागली पण शेती ऑटोमॅटिक वाढते दुसऱ्या बाजूला पर्यटकांचा जो प्रतिसाद आहे या पर्यटन केंद्रांनी प्रत्येकाची वेबसाईट बनवलेली आहे आणि त्या वेबसाईटला डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या वेबसाईटला जगभरातून पर्यटक सर्च करून तिथं पर्यटनाची सुविधा उपभोगत उप आहेत त्यामुळे जगाशी नोंद नातं हे या उपयोगामुळे जोडलं गेलेलं आहे आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही इथे आलायत दुष्काळग्रस्त भागातले अनेक शेतकरी त्यात तुम्ही अत्यल्प भूधारक शब्द स्वतःबद्दल वापरतात असे अनेक शेतकरी ही मुलाखत पाहत आहेत या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी काय संदेश द्याल खऱ्या अर्थानं शेती हा विषयच इतका परिणामकारक आहे माणसाच्या आयुष्यावर परिणाम करणारा का की काल आम्ही आर्थिक शिखर परिषदेमध्ये पाहिलं की अष्ट्याहत्तर टक्के अवलंबून असणारे ही शेतीवर आहेत आणि मग अशा वेळेला शेती सोडून देणं ही खूप मोठी चूक होऊ शकते आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यासाठी केवळ मोठे क्षेत्र असायला हवं शेती आधारित उद्योगांवर उपजीविका करण्यासाठी भांडवल असायला हवं अशी काही गरज नाही आहे आज मार्केटमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे लोकांनी अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं जर नियोजन केलं शेतीचं तर निश्चित स्वरूपामध्ये त्याला चांगलं उत्पन्न कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतं आणि शेतीपूरक व्यवसायातून सुद्धा मिळू शकतो गणेशजी या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि आने अनेक शेतकऱ्यांना आशा करतो की ही मुलाखत पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल अशी आशा मी करतो आणि आपण थांबूया धन्यवाद नमस्कार पुढील बातम्यांकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून रिपब्लिकन पक्ष आठवले गट येत्या सव्वीस जानेवारीपासून समता रथ काढणार आहेत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशातला जातीभेद नष्ट व्हावा देश एकसंधपणे बांधला जावा या उद्देशानं हा समता रथ कन्याकुमारीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या जन्मस्थळापर्यंत फिरणार आहे केंद्र सरकारच्या वतीनं विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारला निधी दिला जातो या निधीत केंद्रानं कपात केली आहे त्यामुळे राज्याचं आर्थिक नुकसान होणार आहे या निधीत कपात करू नये या विनंतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचं आठवले म्हणाले लेखकांनी पुरस्कार परत देण्यापेक्षा समाजातली विषमता दूर करण्याचं काम करावं असं आवाहनही त्यांनी या निमित्ताने केलं दहशतवादी कारवायांच्या बातम्या देताना प्रसारमाध्यमांनी सतर्कता बाळगतानाच देशहिताचंही भान ठेवावं असं मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं त्या सोलापूर इथं पत्रकारांच्या आयोजित एका वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते कोणताही खटला चाल। चालू असताना माध्यमातल्या बातम्यांमुळे खटल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो माध्यमांमधली मा स्पर्धा बातम्या देण्यासाठी होणारी चढाओढ यामुळे आरोपींना मदत होऊ शकते प्रसिद्धीच्या नादात पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना तपासातले बारकावे सांगितल्यास त्याचा फायदा गुन्हेगारांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन माध्यमांनी सत्सद विवेक बुद्धीनं काम करावं असंही निकम म्हणाले राज्यभरातल्या बालकांना पेंटाव्हॅलेंट लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा आरंभ आज झाला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उस्मानादमध्ये याचं उद्घाटन केलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन चौदा जिल्ह्यांमध्ये प्रेरणा प्रकल्प आज या निमित्तानं सुरू झाला आहे या प्रकल्पांतर्गत जिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन जिल्हा मानसिक आरोग्य विभाग स्थापन केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी करून औषधोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी आरोग्य विभागातली रिकामी पदं लवकर भरली जातील अशी माहिती डॉक्टर सावंत यांनी यावेळी बोलताना दिली गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यात हिवतापाचा प्रकोप चालू असून गेल्या आठ नऊ दिवसात हिवतापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एकशे एकोणचाळीसवर वर पोहोचली त्यामुळे कोरची इथल्या ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली आहे या तालुक्यात एकशे तीस गावं जंगल व्याप्त लेकुरबोडी आंबेखोरी मसेली जांभळी चरवीदंड इत्यादी गावातल्या नागरिकांना हिवतापानं ग्रामीण रुग्णालयात केवळ तीस खाटांची व्यवस्था आहे वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये त्यांना असं सूचना दिल्या आहेत की गावन गावने ह्या सगळे गावं सर्वे करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक माणसाचं बी एस आणि जे मलेरियाची टेस्टिंग आहे ते लवकर करून घ्यावी त्यांनी आणि एकही गाव सुटणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायला आम्ही सांगितलेलं आहे सा आणि लोकांचा सहभाग असा आहे की लोक लवकर येत नाही एकदम क्रिटिकल झाल्यावर हो येतात तर व्हिडिओ मार्फत आम्ही प्रत्येक गावामध्ये दबंडी वगैरे हो द्यायला सांगितलेली आहे विना परवाना वाहन चालवणाऱ्यांना अनेकदा वाहतूक नियम आणि कायद्यांची माहिती नसते त्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता असते या गोष्टींना आळा घालण्यासाठी गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं थेट जनतेपर्यंत जाऊन वाहनधारकांना वाहनचालक परवाना देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गडचिरोली जिल्हा मुख्यालयात एकच आर टी ओ कार्यालय असून या कार्यालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातल्या वाहनधारकांना वाहन चालक परवाना काढावा लागतो जिल्हा मुख्यालयापासून विविध तालुक्यांचं अंतर दोनशे वीस किलोमीटर असल्यामुळे दूरवरील नागरिक वाहनचालक परवाना काढत नाहीत ही समस्या लक्षात घेता गडचिरोली ओनं गाव आणि तालुका पातळीवर जाऊन वाहन चालक परवाना शिबिर घ्यायला सुरुवात केली आहे आपण सगळ्यात महत्वाचं आरटीओ कॅम्प हा जो घेण्यामागे मूळ उद्देश एवढाच आहे की आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं आमच्याकडे जवळजवळ बारा तालुके आहेत त्या बारा तालुक्यांमध्ये आम्ही इथे दोन कॅम्प घेतो दोन कॅम्प म्हणजे एक वडसा आणि दुसरा आलापल्ली तर आम्ही याचं डिवायडेशन असं आहे की चार चार तालुक्यांचं डिव्हायडेशन आहे या शिबिरामध्ये वाहनधारकांची लेखी तसंच तोंडी चाचणी घेऊन वाहन चालकांना परवाना देण्यात येत आहे लर्निंग साठी आपण आमच्या कार्यालयामध्ये गडचिरोली कार्यालयामध्ये कॉम्प्युटराइज टेस्ट आपण घेतो लर्निंग लायसन्सची त्याच्यामध्ये कुठल्याही दलाल किंवा कुठल्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाहीये तसेच आज आपण कॅम्पमध्ये सुद्धा जे लायसन्स जे देतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कोणालाही मध्यस्थाला आपण न घेता जास्तीत जास्त ट्रान्सफर ट्रान्सफरन्सी आणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तसं इथे आम्ही सर्वात माणसं त्यांना रिटर्न टेस्ट आ, ही आम्ही त्यांचा रिटर्न टेस्ट आम्ही घेतो आरटीओच्या या वाहन चालक परवाना शिबिरामुळे वाहन चालकांना सुरक्षिततेचं चा तसंच परवान्यांचं महत्व समजत आहे नंदुरबार जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापर आणि वाहनात शेतमालाच्या लिलाव पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं दहा दिवसांपासून संबंधित व्यवहार ठप्प झालेत मका आणि ज्वारीचा लिलाव थांबला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला माल इतरत्र विकावा लागतोय मालाचा लिलाव होत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे व्यापारी शेतकरी हमाल आणि समिती प्रशासक यांच्यात समन्वय होऊन शेतमालाचा लिलाव सुरू व्हावा हो अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शासनाच्या निर्णयानुसार बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरण्याचं जाहीर केल्यानंतर शेतमालाचा वाहनातच लिलाव होणार असल्यानं त्याला शेतकरी आणि काही हमालांनी विरोध केला आतापर्यंत शेतमालाची रास अर्थात गंजा करून लिलाव करण्याची पद्धत आहे या वादावर तोडगा काढून लवकरच निर्णय घेतला जाईल असं बाजार समिती प्रशासनानं म्हटलं आहे मनुष्याला जीवनामध्ये ध्येय गाठायचं असेल तर विवेक श्रद्धा आणि शक्ती या त्रिगुणांचीच उपासना व्हायला हवी अशी यशस्त्री अश्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय देशमुख यांनी आज दिली पंढरपूर इथं स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार एमआयटी आणि विश्वशांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांना डॉ देशमुखांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधला तर जग दहशतवादातून मुक्त होऊ शकेल असं डॉ कराड यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं आपल्या देशात होऊन गेले संत आणि महापुरुष यांची शिकवण आत्मसात करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली मलेशियात कोलमपूर इथं झालेल्या आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेचं विजेतेपद भारतानं पटकावलं भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज अंतिम सामना झाला यात भारतानं पाकिस्तानचा सहा दोन असा पराभव हो केला भारतातर्फे हरमनप्रीत सिंहनं चार गोल केले आणि आता हवामान वृत्त आज नवी मुंबई ठाणे कल्याण नाशिक नंदुरबार उस्मानाबाद अहमदनगर परिसरात पाऊस झाल्याचं वृत्त आहे राज्याच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि पंधरा पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी पस्तीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या दहशतवादाविरोधात संघटित कारवाईसाठी सर्व देशांनी एकत्रित येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही शत्रूच्या क्षेपणास्त्राचा वेध घेणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही एकनाथ खडसे यांचं आश्वासन शोषित आणि पीडितांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवायला शासन कटिबद्ध मुख्यमंत्री कार्तिक एकादशी निमित्त पंढरपुरात विठू नामाचा गजर करत भक्तांची मांदी आई आणि आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमून भारतानं पटकावलं विजेतेपद या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार